महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं बेकायदा सरकार, घटनाबाह्य सरकार, हे संविधान विरोधी आहे, बेकायदेशीर आहे, हे चोर आणि लफंग्यांचं सरकार ते चालवत आहे आणि त्या चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती जर संरक्षण देत असेल तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काय चाललंय याची कल्पना न केलेली पाहिजे. वारंवार राहुल नार्वेकर सांगतायत की विधिमंडळाचे अधिकार, हा विधिमंडळाचं सार्वभौमत्व सांगतायत ना. त्याचा अर्थ असा नव्हे की चोरी करून एखाद्याने दुसऱ्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकानं त्या चोरांना आणि खुन्यांना संरक्षण द्यावं असा या सार्वभौमत्वाचा व्याख्या होत नाही. शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे साधारण तेवढेच आमदार अजित पवारांसह हे पूर्णपणे बेकायदेशीरपणे मूळ घराची लूट आणि चोऱ्या करून तिथे दुसऱ्या घरात शिरलेल्या आहेत आणि त्या चोरांना, त्या दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष हा सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर मला असं वाटतं राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्या कुट्ट इतिहासात नोंदलं जाईल. भगतसिंग कोश्यारीनंतर राहुल नार्वेकर हे नाव उद्या जेव्हा ते त्या खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल महाराष्ट्रात. मी तुम्हाला आत्ता सांगतो या राज्याची जनता माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ना, तुम्ही त्यांना फासावर लटकवायची आदेश दिल्लीतून आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयातून. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे हे लोकशाहीचे हत्यारे आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाने मर्यादेनुसार त्यांना बरखास्त करण्याचं काम हे विधिमंडळाच्या अध्यक्षावर ती जबाबदारी सोपवली. म्हणजे जसं मी मागेही सांगितलं की सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतेही न्यायालय एखाद्या खुन्याला, अत्याराला फाशीची शिक्षा सुनावतं, मरेपर्यंत फाशी, पण फाशीवर लटकवण्यासाठी एका जल्लादाची गरज असते. न्यायमूर्ती त्यांना फासावर लटकवत नाही, ते जल्लादाचं काम करण्याची जबाबदारी विधिमंडळाच्या अध्यक्षाची. एवढंच मी सांगतो आणि तुम्हाला 40 आणि 40 80 आमदारांना घटनात्मकदृष्ट्या फासावर लटकवावंच लागेल. तुम्ही कितीही पळपुटे पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी या आमदारांची सुटका नाही हे लक्षात घ्या. मिस्टर नार्वेकर, नार्वेकरांच्या वेळापत्रकाचं जे आहे ही लफंगेगिरी आहे. नार्वेकर हे चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात हे त्यांनी ठरवायला पाहिजे. या महाराष्ट्राला चोरांच्या सरदारांची गरज नाही, या महाराष्ट्राला संविधानाच्या रखवालदारांची गरज आहे. बरं का, जसं चौकीदार चोर आहे तसे संविधान पीठावर बसलेले चोर आहेत असे म्हणण्याची वेळ या महाराष्ट्रावर येऊ नये. अवमान देखील होतो या या विधिमंडळाच्या अध्यक्षाने आणि राज्यपालाने आधीच्या न्यायालयाचा इतक्या वेळा अपमान केलेला आहे की न्यायालयाने यांना रोज फासावं. यापूर्वी पण मी आपल्याला सांगितलेलं आहे असे बिनबुडाचे आरोप जे आहेत ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर कुठच्या तरी प्रभाव टाकावा आणि आपल्याला पाहिजे तसं घडून घ्यावं या हेतूने केले जात आहे. संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय असं मला वाटतं, त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हे सर्वात